या व्हिडिओत आपण ऊसाला नेमकी आळवणी कधी करायची, किती प्रमाणात करायची, का करायची आणि खतं नेमकी कधी टाकायची हे सगळं जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, जर आपण कांडी लावण करत असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कांडीखाली रासायनिक खत हे टाकायचंच आहे. त्यासाठी ऑलरेडी व्हिडिओ आहेत. जर तुम्ही रोप लावण करणार असाल तर अजिबात एकही रुपयाचं रासायनिक खत टाकायचं नाही. ते देखील आपण व्हिडिओमध्ये ऊर्जा इंडस्ट्रीज असं सर्च करा, त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आता ऊसाची सरी सोडतं असताना सरी ही 4.5 फुटाचीच पाहिजे. समजा 4.5ची नसेल तर 3.5 फुटाच्या सऱ्या सोडल्या तर 2 लावून 1 गॅप टाकला पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी करा, कारण कितीही ऊस दाट लावा, अगर कितीही लांब लावा, एकरी 50-55-60 हजारच ऊस जिवंत राहणार आहेत आणि तेच तुमचं वजन द्यायला कारणीभूत ठरणार आहेत. ऊसाची कांडी लावण केल्यानंतर सलग 2 पानेही पाजायचीच. लक्षात घ्या, पाऊस असो नसो तुमचं उबळ पाणी हे ऊसाला जायला हवं. 2 सलग पाणी पाजलं की ऊस उगवायच्या आधीच किंवा ऊस उगवत असताना, उगवायच्या आधीच पहिली आळवणी गेली पाहिजे. पहिली आळवणी जात असताना त्याच्यामध्ये कुठलंही रासायनिक खत घ्यायचं नाही आहे, डायरेक्ट प्लेन आळवणी गेली पाहिजेत. आळवणीविषयी ऑलरेडी यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज सर्च करा, त्याच्यामध्ये माहिती आम्ही दिलेली आहे. किंवा तुम्हाला जर आळवणीची औषधं हवी असतील तर तुम्हाला आमच्याकडून तुमच्या घरबसल्या तुम्हाला पोच येतात. एकरी फक्त 2850 रुपये 6 प्रकारच्या औषधांचा, ओरिजिनल पावडर फॉर्ममधील औषधांचा त्याचा खर्च असतो. ह्याचा फायदा असा होतो की तुम्हाला कोंब जमिनीतून निघतानाच किंवा ऑलरेडी तुमचा ऊस उगवलेला जरी असेल तर तो पुढच्या 28 दिवसाच्या आत कोंब अंगठ्यासारखा जाड होतो. त्याचा फायदा हा होतो की तुम्हाला कांडी निघताना नंतर वितीपेक्षा लांबच निघते, म्हणजे तुमचा बेस पाया मजबूत व्हायला हे फायदेशीर राहतं. रोप लावण केले असेल तर रोप लावण झाल्यानंतर लगेच पहिल्या 4 दिवसामध्ये तुम्हाला आळवणी ही झालीच पाहिजे. हे लक्षात आलं, म्हणजे कांडी लावण केल्यानंतर 8 दिवसानंतर लगेच, रोप लावण केल्यानंतर 4 दिवसात लगेच पहिली आळवणी बसली पाहिजे. आता दुसरी आळवणी कधी द्यायची, तर ज्यावेळेला कांडी लावण असेल, कांडी लावण ज्यावेळेला 40-45 दिवसाचे होते त्यावेळेला ऊसाच्या फुटीची स्टेज असते, म्हणजे फुटवा येणार असतो. तर तो फुटवासुद्धा अंगठ्यासारखा जाड यावा याकरता दुसरी आळवणी घ्यायची असते. आता ही दुसरी आळवणी घेत असताना कशी घ्यायची, जर आपल्याकडे एखादा ड्रम असेल 200 लिटरचा तर त्या ड्रममध्ये आपण 1 अख्खं युरियाचं पोतं टाकायचं, त्याच्यामध्ये 1 अख्खी मॅग्नेशियम सल्फेटची 25 किलोची बॅग टाकायची आणि त्याच्यामध्येच आपली ऊर्जा तंत्रज्ञानाची आळवणीची औषधं परत एकदा हा 2850ची दुसऱ्या आळवणीचा बॉक्स टाकायचा. ह्याचा फायदा तुम्हाला असा होणार, खत आणि औषध डायरेक्ट ऊसाच्या मुळीत घालायची आळवणी, ऊसाच्या देठात नव्हे. ऊसाच्या देठात घातला तर ऊस जळणार. ऊसाच्या जर मुळीला ही आळवणी गेली तर तुम्हाला येणारे फुटवेसुद्धा एकदम जाड येणार आणि फुटव्यापासून येणारी कांडीसुद्धा वितीपेक्षा लांबच येणार. ह्याच्यामुळं तुमचा ऊस डायरेक्ट बाळभरीला येतो, म्हणजे आधेमध्ये जे तुम्ही वरून जे 5-6 हजाराचा रासायनिक खतांचा डोस देणार असतात तो रासायनिक खतांचा डोस ह्याच्यामध्ये टाकायची गरज नाही आहे. रोप लावण केले असेल तर रोप लावल्या 4 दिवसात पहिली आळवणी आणि साधारणपणे 20-25 दिवस रोप झाल्यानंतर असंच ड्रममध्ये युरिया मॅग्नेशियम सोबत आपलं ऊर्जा तंत्रज्ञानाचा आळवणी घटक घालायचे. आळवणी घटक ओरिजिनल पावडर फॉर्म असल्यामुळं ह्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी जास्त असतं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्याच्या आतला घटक हा ओरिजिनल पावडर असतो आणि ह्याचा 100% रिझल्ट हा येतोच. हे तुम्हाला डायरेक्ट मुळीमध्ये ऊसाच्या शरीराच्या आत गेल्यामुळं तुम्हाला गॅरंटेड फुटवा निघतो. फुटवा नाही निघाला तर तुमचे हे पैसे आहेत ते परत द्यायचे आम्ही गॅरंटी देतो. मार्केटला कोणी अशी गॅरंटी देऊन काम करणारे आज रोजी कुठलीही कंपनी नाही आहे. आम्ही देतो कारण आम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहोत. आमचा उद्देश आहे की आमच्या नॉलेजचा जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना फायदा हा व्हावाच. आता राहिला विषय आंतरपिकांचा, तर आंतरपीक हे फक्त ऊसाच्या बोदावर म्हणजे भुंड्यावर मध्येच एका ठिकाणी घ्यायचं आहे. आंतरपीक घेत असताना फक्त भुईमूग किंवा सोयाबीन हेच घ्या, इतर आंतरपिकं घ्यायचा प्रयत्न करू नका. इतर आंतरपीक घेणार असाल तर फक्त भाजीपालामध्येच काहीतरी तुम्ही
घेऊ शकताय की ज्याचा उसाला सूर्यप्रकाश आडून त्रास होणार नाही. तर हा उद्देश होता आपला हा व्हिडिओचा.